आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. अथणी तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा धंदा जोमात बेकायदेशीर वाळू विक्रीमुळे कर्नाटक शासनाचा बुडतोय महसूल. अथणी तालुक्यातील कवटकोप येथे नदीकाठावर पाणी कमी झाल्याचा फायदा घेत बेकायदा वाळू उपसा करण्याचा धंदा राजरोस सुरू झालाय. बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील कवटकोप येथील कृष्णा नदीच्या काठावर पाणी कमी झाल्याचे पाहून अतिक्रमण करत बेकायदेशीर वाळू उपसाचा धंदा राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र दिसून आले आहे. येथील काही ग्रामस्थ 500 ते 1000 रुपयाला वाळू विक्री करत कर्नाटक शासनाच्या डोळ्यात धूळ टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. याकडे स्थानिक अधिकारी आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचे आरोप येथील शेतकरी करत आहेत. कर्नाटकात वाळूवर बंदी घालण्यात आली आहे. या बेकायदेशीर वाळू उपसा आणि विक्रीकडे संबंधित अधिकारी आणि पोलिसांनी लक्ष देऊन अशा वाळू माफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकरी आणि ग्रामस्थ करत आहेत. महानकर न्यूज साठी अथणीहून कृष्णा आरगे.